सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, आरक्षण, येणाऱ्या निवडणुका या सर्व मुद्द्यांवर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी शालिनी प्लस ला याच संदर्भात एक विशेष मुलाखत दिली आहे. पाहुयात ही मुलाखत. आम्ही आणि काँग्रेस एकच फरार निवडणूक लढण्याचा विचार करतोय. मतदारसंघाच्यामध्ये वाटाघाटी चालू आहेत. महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात नेते लोक एकत्र बसले, अर्थात मी त्याच्यात नसतो, पण 48 40 जागेवर एक वाक्यता झालेली आणि 8 जागेचा प्रश्न या 5-6 दिवसात ते बसतील कदाचित, आणि तोही संपुष्टात येईल ह्याची मला खात्री आहे. आज सगळं देश पातळीवर माझा प्रयत्न चालू आहे की जे वृत्तपत्रामध्ये येतं काहीतरी देशाच्या पातळीवर एक पर्यायी आघाडी वगैरे, तसा विचार आमच्या कुणाच्या मनात नाही आहे. आता आम्ही जो विचार करतो आहे की राज्य पातळीवर आघाडी करावी, आणि त्याचं सूत्र आम्ही असं घेतलं आहे की ज्या राज्यात ज्या भाजपला पर्याय म्हणून ज्या पक्षाला अधिक महत्त्व आहे, लोकमान्यता आहे, त्यांना पुढं करून बाकीच्यांनी 2 नंबरची पोझिशन घ्यावी. आता उदाहरणच एक सांगायचं झालं तर तामिळनाडूसारखं राज्य आहे. आज तामिळनाडूमध्ये DMK हा पक्ष भाजपला पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे तामिळनाडूमध्ये क्रमांक 1 स्थान DMKला द्यावं आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी 2 नंबरचं स्थान घ्यावं हे सूत्र ठिकठिकाणी आम्ही लागू करतोय. आंध्रमध्ये चंद्राबाबूंना पुढं करूया, त्याच्यानंतर महाराष्ट्रात NCP काँग्रेसला करूया, त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जींची आहे त्यांना क्रमांक 1 स्थान देऊया, काँग्रेसने आणि कम्युनिस्टांनी 2 नंबरचं स्थान घ्यावं, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, त्याच्यानंतर गुजरात या राज्यामध्ये आणि पंजाब, हरियाणा इथं काँग्रेसने 1 नंबरचं स्थान घ्यावं, कर्नाटकामध्ये काँग्रेसने 1 नंबरचं स्थान घ्यावं, देवगिरीच्या पक्षांनी 2 नंबरचं स्थान घ्यावं. या पद्धतीनं आम्ही ही ठिकठिकाणी हे त्या राज्यातल्या नेत्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक वाक्यता करायचा प्रयत्न करतो आहे. निवडणुका झाल्याच्या नंतर एकत्र बसू आणि मग काय करायचं त्या संख्येच्या आधारावर, उद्या बहुमत मिळालं तर मग कोण नेतृत्व करायचं वगैरे हा विषय त्यावेळी ठरवू. अनेकदा असं लोक म्हणतात की भाजपने अभक ह्याला पूर्ण केलं, तुमचं कोण? आम्ही आज त्याच्या पडत नाही आणि त्याची आवश्यकता नाही. आणि त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की 2004 निवडणुका झाल्या त्या आम्ही कुणाला पुढं केलं नव्हतं. निवडणूक झाल्या आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसून आम्ही मनमोहन सिंगाची निवड केली. 10 वर्षाचे प्राईम मिनिस्टर राहिले, आम्ही काही मनमोहन सिंगाच्या नावाने निवडणुका लढवल्या होत्या, पण एकत्र बसायचं हे आम्ही ठरवलं होतं आणि निवडणुकीच्या नंतर एकत्र बसून आम्ही निवड केली आणि 10 वर्ष या देशाला स्थिर सरकार द्यायला आम्ही यशस्वी झालो. याही वेळेला आमची भूमिका तीच राहणार आहे आणि त्या लाईनवर आमचे प्रयत्न हे ठिकठिकाणी सुरू झालेली आहेत. आज हे सगळ्या गोष्टी आहेत. तर महाराष्ट्राचा विचार जर झाला तर महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, डावी पक्ष आणि शेतकऱ्यांच्यामध्ये काम करणाऱ्या संघटना यांना शक्यतो एकत्र आणून याचा मार्ग काढावा. अजून त्याचे डिटेल्स ह्या चर्चा होत आहेत. आता फक्त या 2 पक्षातली चर्चा चालू आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या 2 पक्षाच्या चर्चेमध्ये 48 जागेवर एक वाक्यता आहे. आता हे झाल्याच्या नंतर राहिलेल्या 8 जागाचाही प्रश्न सोडूया आणि ते झाल्यावर दोघं मिळून अन्य पक्ष आहेत त्यांच्याशी बोलूया. स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, जावे आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहेत, या सगळ्यांशी बोलूया आणि त्यांना विश्वासात घेऊन
त्यातनं एक मार्ग काढायचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा हा आहे. या पद्धतीनं महाराष्ट्राची निवडणूक आम्हाला करायची आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे या लोकांची एकंदर जनतेला निवडणुकीच्या सर्वात जात असताना फसवणूक करण्याच्या संबंधीची भूमिका आहे. आता उदाहरण झालं तर मुख्यमंत्र्यांनी काल असं सांगितलं की बारामतीला धनगर समाजाचं काही अधिवेशन होतं आणि त्याला मी गेलो नाही की अकुल गेलो आहे. धनगर समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी स्वतः बैठका घेतल्या होत्या त्या समाजाच्या नेत्यांना त्या काळात बोलून आणि त्याचा मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न केला. पण नंतर निवडणूक आल्या आणि त्याच वेळेला बारामतीला समाजाच्या काही संघटनांनी इथं कार्यक्रम घेतला होता. मुख्यमंत्री स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री नव्हते, विरोधी पक्षनेते होते, ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय आम्ही घेऊ हे त्यांनी सांगितलं. आज शेकडो बैठका झाल्या पण साडेचार वर्षामध्ये त्यांनी या निर्णयाच्या बाबतीत काहीही केलेलं नाही आणि आता ते असं म्हणतात की आम्ही केंद्र सरकारकडे फाडतू. प्रश्न केंद्र सरकारकडे फाडतून हा प्रश्न सुटणार नाही. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे भाजपचं, महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे, दोन्ही ठिकाणी त्यांच्या हातामध्ये सत्ता असल्याच्या नंतर त्यांनी केंद्रामधून हा निर्णय करून घेण्याची भूमिका बजावली तर त्यांच्या म्हणण्यात काय अर्थ आहे. नाहीतर जसं पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय आम्ही घेऊ हे जसं साडेचार वर्षापूर्वी सांगून एक सवर्ण या समाजाला त्यांनी फसवण्याच्या संबंधीची भूमिका घेतली ती भूमिका आता ते घेतात, यापेक्षा दुसरी काही नाही. आणि म्हणून शेवटी या समाजाला एकत्र करून या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही पावलं टाकावी लागतील आणि त्याच्यात आम्हा लोकांची भूमिका या सवन वर्गाला समाजाला पूर्णपणानं सहकार्य करण्याची आहे. एक मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी जसा सोडवला तसा हे याही प्रश्नाचा आम्ही इतर समाजाचाही विचार करू असं अनेकांनी सांगितलं, मुख्यमंत्री त्यांच्या काही सहकाऱ्यांनी. पण माझ्या मते मराठा समाजाच्या संबंधीचा घेतलेला निर्णयसुद्धा हा एक प्रकारे या सवर्ण वर्गाला फसवणूक केल्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आज घटनेनं या संबंधीचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या संबंधीची भूमिका नजरेसमोर न ठेवता आज निर्णय हा घेतलेला आहे आणि त्यामुळे मला काळजी आहे की ते कोर्टामध्ये काय होईल सांगता येत नाही. म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असताना आरक्षण मराठा समाजाला द्यायचा निर्णय घेतला पण तो कोर्टामध्ये टिकला नाही. यावेळेला आमची अपेक्षा होती आणि आम्ही सतत सांगत होतो काय जे करायचं ते कोर्टात टिकेल अशा पद्धतीनं करा. पण त्यांनी आत्ता जो निर्णय घेतला त्यासंबंधी वकील लोकांशी मी चर्चा केली आणि जाणकार वकिलांना या प्रश्नाच्या संबंधीचा जो मार्ग राज्य सरकारने स्वीकारलेला आहे त्यासंबंधीच्या शंका आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की आत्ता घटनेच्या 342 अ कलमामध्ये त्याच्यात 342 ए हे जे घटनेचं कलम आहे त्याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग ठरवायच्या संबंधीची तरतूद आहे. आज जे मराठा समाजाला हे दिलेलं आहे आरक्षण ते याखाली दिलेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या. आणि तरतूद काय इंग्रजीमध्ये जी अशी आहे द प्रेसिडेंट मे विथ रिस्पेक्ट टू एनी स्टेट ऑर युनियन टेरिटरी अँड वेअर इट इज अ स्टेट आफ्टर कन्सल्टेशन विथ गव्हर्नर देअर ऑफ बाय पब्लिक नोटिफिकेशन स्पेसिफाय सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस विच शॉल फॉर पर्पज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बी डीम टू बी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस इन रिलेशन टू दॅट स्टेट ॲज केस मे बी.
याचा अर्थ काय, 342 एकच्या घटनेच्या तरतुदीमध्ये राष्ट्रपतींना त्या राज्याच्या राज्यपालाला विश्वासात घेऊन त्याच्याकडून प्रस्ताव मागून एखाद्या समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेलं आहे हे ठरवण्याच्या संबंधीचं नोटिफिकेशन करायचा अधिकार आहे असं 342 हे सांगतं. देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय जाहीर केला आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतींनी असं कन्सल्टेशन करून नोटिफिकेशन काढलेलं नाही आणि त्यामुळे 342 अमध्ये जी घटनेप्रमाणे तरतूद आहे त्याची पूर्तता न करता जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाच्या संबंधी आज हे जे लीगल क्षेत्रातले जाणकार आहेत त्यांच्या मनामध्ये शंका आहे आणि म्हणून एका दृष्टीनं आज याही जसं धनगर समाजाला सांगितलं होतं की पहिल्या मंत्रिमंडळात आम्ही निर्णय घेतला घेऊ आणि त्यांची जशी फसवणूक केली तशी आज या ठिकाणी सुद्धा फसवणूक करण्याच्या संबंधीची भूमिका ही घेतलेली दिसते आणि हे माझं मत नाही, हे त्या क्षेत्रातल्या जाणकार न्यायालयीन क्षेत्रातल्या लोकांचं ओपिनियन आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की एखाद्या समाजातल्या तरुण पिढीला सवलतीच्या संबंधीच्या अपेक्षा असतात तिथं फसवणूक करू नये आणि ह्या राज्य सरकारने फसवणूक करण्याच्या संबंधीची भूमिका घेतलेली. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात आज शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न फार गंभीर झाला आहे आणि दुष्काळी परिस्थितीसुद्धा राज्यातल्या अनेक भागामध्ये सर्व मराठवाड्यामध्ये ते संकट आहे. मी परवा दिवशी गोंदियाला होतो विदर्भामध्ये, सवनच्या भागातलं सोयाबीनचं पीक असेल, विदर्भातलं कापसाचं पीक असेल, त्याच्या विपरीत परिणाम झालेला आहे. धान तिथलं जे भाताचं पीक आहे, शेजारी छत्तीसगडमध्ये जी किंमत आहे आणि महाराष्ट्रातली किंमत, याच्यामध्ये क्विंटल मागे 600 आणि 700 रुपयाचा फरक आहे. महाराष्ट्रातली किंमत 600 आणि 700 रुपयांनी कमी आहे आणि अशा सगळ्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधी राज्य सरकार काही करायला तयार नाही आणि या सगळ्या गोष्टीचं दुष्परिणाम सवन शेती अर्थव्यवस्थेत झालेला आहे. तिसरा महत्त्वाचा शेतीला जोडधंदा दुधाचा जो आपण स्वीकारला, त्या दुधाच्या धंद्यात होणाऱ्या नुकसानालासुद्धा आर्थिक मदत करण्याचं धोरण राज्य सरकारने जाहीर केलं पण त्याच्यामध्ये ती रक्कम अद्याप अनेक ठिकाणी दिलेली नाही आणि त्यामुळं हा दुग्ध व्यावसायिकसुद्धा संकटात आलेला आहे. तात्पर्य एकच आहे की हे राज्यकर्ते निवडणुकीच्यासाठी वारेवा आश्वासनं देतात पण प्रत्यक्ष वर्गांना हातात असलेल्या सत्तेचा अधिकार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरत नाहीत हे आपण गेले 4-4.5 वर्ष पाहिलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची याच्यातून सुटका करण्याची गरज आहे आणि ती सुटका करून घेण्यासाठीच आम्ही बाकीचे लोक एकत्र येतो आहे. आता हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला शिवसेनेचा, आज मला काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की आज जरी काही शिवसेना म्हणत असतील तर ते एकत्रच होणार, म्हणजे ते रोज त्यांना ठोकणार पण निवडणुकीच्यासाठी ते एकत्रच होणार आणि एकत्रच सामोरं जातील असं दिसते. आणि त्याचं कारण एकच आहे की कालच्या सभेमध्ये जे माझ्या वाचनात आल्यात की मुख्य शिवसेनेच्या नेत्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझं NDAशी भांडण नाही किंवा भाजपशी माझं भांडण नाही, हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्या मंदिराचा प्रश्न असेल आता तो मामला कोर्टात आहे, त्याचा काहीशी तारीख आहे, जानेवारीत काय होईल ते बघूया. पण दुसरं गोष्ट त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय, दुष्काळाचे प्रश्न सोडवल्याशिवाय मला जागा वेगळाच रस नाही, त्यामुळे आता हा शेतकऱ्यांचे प्रश्न काय सोडवत आहेत हे आपण बघूया. माझी खात्री आहे की यातनं काही निकाल येणार नाही आणि हे दोघं एकत्रपणाने निवडणुकीला सामोरं जातील. एकच आहे, ह्या 4 राज्यात त्यांचा भाजपचा पराभव झाल्यावर शिवसेनेला अधिक जागा मागण्याच्या संबंधीची एक शक्ती प्राप्त झालेली आहे, त्याचा लाभ हे या ठिकाणी घेतील आणि भाजप जे आपण बिहारमध्ये काल पाहिलं की तिथं जसं ते अन्य सहकाऱ्यांनी भूमिका टोकाची घेतल्यावर ते नमले
त्या पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा भाजप ही नरवायची भूमिका शिवसेनेपुढे घेईल असं मला स्वतःला वाटतं.